हाय मित्रांनो, आपण शेतकरी चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे MPSC एग्झामबद्दल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2021ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये कोणते कोणते पदं आहे ते आपण बघूया. MPSC एग्झाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2021ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि 2 जानेवारीला पूर्वपरीक्षा आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्वपरीक्षा दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. तरी पुढे बघूया. पुणे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गेल्या 2 वर्षापासून MPSC ची एकही जाहिरात प्रसिद्ध झाली नव्हती. मात्र अखेर 2021ची मेगाभरतीचं वेळापत्रक MPSC नं जाहीर केलेलं आहे. राज्यसेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार आहे. 2 जानेवारी 2022ला पूर्वपरीक्षा होणार आहे. हे MPSC कडून राज्यसेवा पूर्वपरीक्षा आयोजित केली जाईल. परीक्षेच्या 3 महिने आधी MPSC नं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आता MPSC नं 2021चं वेळापत्रक जाहीर केल्यानं 2022चं वेळापत्रक कधी जाहीर करणार असा सवाल विद्यार्थ्यांनी आयोगाला केला आहे. 2021चं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पुढे बघूया. 2021च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होणार आहे व अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक आहे 25 ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क आहे 544 रुपये परीक्षा शुल्क आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर या प्रकारे शुल्क आहे. पुढे बघूया. पदांचा तपशील बघा, कोणती कोणती पदं आहेत त्याप्रमाणे. उपजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16, गट विकास अधिकारी 15, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ 15, उद्योग उपसंचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षण अधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गट विकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उप अधीक्षक भूमि अभिलेख 15, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 1, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 1, सहकारी कामगार अधिकारी 54 पदांसाठी राज्य सेवा परीक्षा 2021 आयोजित करण्यात आलेली आहे. तर या प्रकारे हे पदांचा तपशील आहे, आपल्याला दिसतच आहे स्क्रीनवर. या प्रकारे हे पदं आहेत. तर आपण सर्वांनी हा फॉर्म, ज्यांची पात्रता बसत असेल अशा उमेदवारांनी हा फॉर्म नक्की भरावा. आपण सर्वांनी आपण शेतकरी चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला MPSC ची जशी अपडेट येईल त्याप्रमाणे मी लगेच आपला व्हिडिओ बनवेल. आपण सर्वांनी आपण शेतकरी चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, MPSC ची जशी अपडेट येईल त्याप्रमाणे MPSC चा पुढीलही व्हिडिओ आपला लवकरच येईल.